नमस्कार, अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण आंबट, गोड, तिखट असे चटपटीत लिंबाचे लोणचे कसे बनवायचे ते पाहूया. हे लोणचे अतिशय सोपे आणि अगदी 15 मिनिटात तयार होणारे आहे. आजारपणातही हे लोणचे तोंडाला चव आणणारे आहे, तसेच उपवासासाठीही हे लोणचे चालते. चला तर मग सुरुवात करूया. लिंबाच्या लोणच्यासाठी मी इथे 1/2 किलो लिंब घेतली आहेत. ती मी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून त्याचे 8-8 तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यातील बियाही काढून टाकलेले आहेत. इथे मी 4 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही काळं मीठही वापरू शकता आणि इथे 2 कप गुळ घेतला आहे. गुळाऐवजी आपण साखरही वापरू शकतो. सर्वात आधी आपल्याला या लिंबाच्या फोडी एका भांड्यात घालून कुकरमध्ये 5-6 शिट्या काढून उकडून घ्यायच्या आहेत. या भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्यात पाणी जाऊ नये म्हणून. आता ही लिंब उकडून झालेली आहेत, छान मऊ शिजली आहेत आणि हे लिंब शिजतानाच लिंबांना हे सुटलेलं पाणी आहे. आता एक दुसरं कोरडं भांडं घेऊन त्यात आपण ही लिंब या पाण्यासकट घालूयात आणि गॅसवर शिजायला ठेवूयात. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. यात आपण आता गूळ घालून वितळू देऊयात. सतत ढवळत राहायचं आहे. गूळ वितळायला लागला की मीठ घालायचं. आता थोड्या वेळाने मिरची पावडरही घालूयात. हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं शिजत ठेवायचे आहे. हा रस थोडा घट्टच होत आला की गॅस बंद करायचा. रस खूपही घट्ट नाही ठेवायचा, थोडा पातळच ठेवायचा आहे कारण नंतर तो घट्ट होत जातो. काश्मीरी मिरची पावडरमुळे कलरही छान आला आहे. तुम्ही बेडगी मिरची पावडरही वापरू शकता. 10 मिनिटातच हे लोणचे व्यवस्थित तयार झाले आहे. आता आपण गॅस बंद करूयात. व्यवस्थित थंड झाल्यानंतर हे लोणचे आपण स्वच्छ भरणीत भरून ठेवायचे आहे. हे लोणचे वर्षभरही अगदी व्यवस्थित टिकते. असं हे चटपटीत आंबट, गोड, तिखट लिंबाचे लोणचे तुम्हीही करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.